सर्व माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना नमस्कार करतो। मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही यामुळे क्लिक केला असाल की तुम्हाला जाणून घ्यायचे आहे माहिती शेळी पालनाबद्दल। तर शेळी पालन जे काही तुम्हाला करायचं आहे मित्रांनो, तर ते करण्याआधी या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, कारण की जे काही तुम्हाला माहिती लागणार आहे शेळी पालन करण्यासाठी ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की शेळी पालन दोन प्रकारे करतात। पहिला प्रकार आहे मित्रांनो जे की बंदिस्त शेळी पालन, आणि दुसरा जे प्रकार आहे तो खुला शेळी पालन। म्हणजे आता यामध्ये दोन जे गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ते तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे मित्रांनो। तर आता या ठिकाणी पहिला मुद्दा घेऊयात की खुला शेळी पालन व्यवसाय। तर खुला शेळी पालन व्यवसायामध्ये काय असते मित्रांनो, की सकाळी जे काय ते आपले रोजचे कामं निपटल्यानंतर काय करायचं की शेळ्या घेऊन आपण चरण्यासाठी बाहेर जायचं डोंगरावर, किंवा मोकळे रान जे असतं, मोकळी शेती, तर त्या ठिकाणी किंवा आपलं जे काही पडीक जमीन असते वगैरे त्या ठिकाणी जाऊन आपण चारायचं, आणि संध्याकाळच्या वेळेस पुन्हा आपल्या कोट्यात किंवा शेळीचे जे निवारणासाठी जागा असते त्या ठिकाणी पुन्हा शेळ्या आणायचं। अशा पद्धतीने जे काय ते आपण शेळे किंवा बकरे चा असं खुला शेळी पालन व्यवसाय करू शकतो। तर या ठिकाणी तुम्हाला माहितीसाठी सांगतो मित्रांनो की खुला शेळी पालन व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अशा जागेची निवड करा किंवा अशा ठिकाणी तुमची जागा असली पाहिजे शेळी पालनासाठीची, म्हणजे निवारणासाठीची, की त्या ठिकाणी मित्रांनो जवळपास तुमच्या डोंगर असले पाहिजे किंवा पडीक रान असले पाहिजे, किंवा शेळ्या व बकरी चरण्यासाठी चांगल्या प्रकारचे एक व्यवस्था जे की तुमचे शेळी व बकरी जे आहेत ते चरू शकतील मोकळ्या मैदानात, आणि त्यांना भरपूर चारा भेटेल जे की ते चरल्यानंतर दिवसभर। अशा पद्धतीची जर तुमच्या एरियामध्ये सोय असेल तर तुम्ही खुली शेळी पालनाचा व्यवसाय करू शकता। आता या ठिकाणी मित्रांनो आता दुसरा जो पर्याय आहे तो आहे बंदिस्त शेळी पालन। तर जास्ती शेतकरी बांधव जे शेळी पालनाचा व्यवसाय करणार आहेत ते बंदिस्त शेळी पालनाचाच विचार करतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो। तर आता या ठिकाणी मित्रांनो बंदिस्त शेळी पालनासाठी आपण विचार केला पाहिजे की त्यांना जागेवर पाण्याची व्यवस्था आणि जागेवर चरणाची व्यवस्था, आणि या ठिकाणी मित्रांनो त्यांच्यासाठी रोजची जे काही ते स्वच्छता असली पाहिजे, कारण की एकाच ठिकाणी जास्ती वेळ शेळी किंवा बकरी असतात त्यामुळे काय की स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। कारण की स्वच्छता असेल तर रोगराई होणार नाही, आणि स्वच्छता नसेल तर मित्रांनो रोगराई होऊ शकते। तर या ठिकाणी मित्रांनो आता बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्हाला चाऱ्यासाठी मित्रांनो 4 ते 5 वेळेस त्यांना वैरण टाकावे लागेल, ज्यामध्ये की गहू आलं किंवा चंदी वगैरे काय तुमचे असेल तर ते पण आले, गहू सोयाबीन वगैरे खातात ते, आणि या ठिकाणी शिवबाबळीचा पाला वगैरे किंवा बाबळीचा पाला, बाबळीच्या शेंगा आणि फुलझाडी, मका आणि या ठिकाणी गवत वगैरे असं काही जे काय ते तुम्हाला पूर्णपणे त्याची व्यवस्था करावी लागेल। आणि मित्रांनो त्यांच्या खानपानाची व्यवस्थाबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुम्हाला त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पण तुम्ही कमेंट केला तर दुसरा व्हिडिओ बनवून त्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला माहिती देण्यात येईल मित्रांनो। अशा प्रकारे तुम्हाला त्याची खाण्याची व्यवस्था पाहावी लागेल, आणि पाण्याची पण व्यवस्था झाली पाहिजे कारण की त्या ठिकाणी पाण्याची सोय असली पाहिजे। तर मित्रांनो हे ध्यानात घ्या तुम्ही की एक दिवस झालं, दोन दिवस झालं किंवा महिनाभर आपण भागू शकतो असं नाही, तर आपल्याला शेळी पालन करायचं आहे तर त्या शेळ्यांना वर्षभर 2 वर्ष असं पुन्हा नंतर नंतर त्यांना पोट भरावा असा चारा तुमच्या पाशी जर उपलब्ध असेल तर तुम्ही बेशक शेळी पालन करू शकता बंदिस्त। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही खाणे पिणे आणि स्वच्छतेची जर काळजी घेतला तर यापुढील तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की निवारण। तर निवारण पण चांगलं झाले पाहिजे, उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही गोष्टीचा विचार करून आपण निवारण करायचं। आता मित्रांनो काही माझ्या शेतकरी बांधवांना वाटतं की निवारण्यासाठी शेडच असलं पाहिजे किंवा असंच असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे, जाळीच असली पाहिजे असं वगैरे काय, तर तुम्हाला जसं जमेल आणि तुमच्या डोक्यातल्या प्लॅनिंगनुसार तुम्हाला जसं सुटसुटीत वाटतं तसं तुम्ही नियोजन करू शकता। पण जर तुम्हाला काही नियोजनाबद्दल काही अडचणी येत असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की कशा प्रकारचं बांधकाम असलं पाहिजे किंवा वगैरे। तर या व्हिडिओच्या खाली कमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या कमेंटवर व्हिडिओ भेटेल लवकरच, आणि तुमच्या परफेक्ट कमेंटला उत्तर त्या व्हिडिओमध्ये मी देईन मित्रांनो। तर माझ्या शेतकरी बांधवांनो मला वाटतं की मी दिलेली माहिती तुम्हाला समजली आहे आणि आवडली आहे, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मित्रांनो सबस्क्राईब जर केला तुम्ही तर यापुढील व्हिडिओज तुम्हाला जेव्हा अपलोड होतील तेव्हा मिळतील मित्रांनो। तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह लवकरच।